त्याच्यासाठी देखील या सभेतून काय उत्तर दिले जातात हे देखील उद्धव ठाकरे या सभेच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार, कुणावर टीका करणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मिकी तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. टीव्ही स्क्रीनवर ही दोन दृश्य आपण पाहत आहे. उद्धव ठाकरे सभागृहाकडे रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा होतोय. राज्य प्रमुखांसोबत शिंदेंचा मेळावा पार पडतोय आणि तीही दृश्य आपण पाहत आहे. मुद्दा आहे तो म्हणजे टायमिंगचा. ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे भाषणासाठी उभे राहतील त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ही दोन दृश्य मुंबई आणि दिल्लीमधली आपण पाहत आहे. एकीकडे आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि असंही बोललं जात आहे की या सभेच्या माध्यमातून तेजस ठाकरे यांचं राजकारणामध्ये एंट्री होऊ शकते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची दोन मुलं आहेत आणि इकडे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा आहेत. ही दोन दृश्य मुंबई आणि दिल्लीमधली राज्याच्या राजकारणामधली ही एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. ठाकरे सभागृहाकडे रवाना झालेले आहेत. नेस्को मैदानामध्ये ठाकरेंची प्रतीक्षा जी आहे ती केली जाते आणि त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक हे जमायला सुरुवात झालेली आहे आणि 20 ते 22 हजार खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. तेवढे कार्यकर्ते जमतील अशी माहिती जी आहे ती मिळते आहे आणि दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडतोय आणि ते पत्रकार परिषद घेणार आहेत. ही दृश्य जी आहे ती आपण पाहताय. आणि आता आपण थेट जाणार आहोत दिल्लीला. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक